देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निभवावे। मित्रांनो, हा श्लोक आहे रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक म्हणला, जे जसं आपण आता हा श्लोक म्हटलो तसंच दिघे साहेबांच्या बाबतीत काहीतरी झालं। शरीर झिजवून त्याची पर्वा न करता अखंड आयुष्यभर जो जनसेवेचा त्यांनी जो विडा उचललेला तो कायम तसंच त्यांनी पुढे नेत गेले। ते आयुष्यभर जनसेवा 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 जनसेवा, बस त्याच्यापुढे त्यांना काहीच दिसलं नाही, असंच काहीसं दिघे साहेबांच्या बाबतीत घडलं। अशा अनेक महाराष्ट्रात मुख्यमंत्री असतील, अशा अनेक नेते होऊन गेले की ज्यांनी त्यांचं आयुष्य संपूर्णपणे जनसेवेसाठी समाजकल्याणासाठीच खर्च केलं, त्यातलंच एक मोठं नाव म्हणजे आनंद दिघे। तर मित्रांनो, मी प्रथमेश रामगडे स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। खास करून जे नवीन व्ह्युअर्स आहेत, जे पहिल्यांदा आपली व्हिडिओ पाहत आहेत, पहिल्यांदा आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करत आहेत, त्यांचेही मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून दिघे साहेबांवरच्या जीवनावरच्या आधारित जे व्हिडिओज असतील आपल्या पार्ट वाईज, त्या सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हीही जाणून घेऊ शकता दिघे साहेबांचे काही माहीत नसलेले किस्से। तर जास्ती वेळ नाही घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, अलीकडच्याच काळात जे काही 22-23 वर्षांपूर्वी, म्हणजे दिघे साहेबांना जाऊन 22-23 वर्ष झाली, पण त्याच्या आधी दिघे साहेबांचा जन्म झाल्यापासून ते त्यांचा मृत्यूपर्यंतचा जो काळ होता, त्या अलीकडच्या काळात एक सुप्रसिद्ध नेते म्हणता येईल आनंद दिघे साहेब, त्यांनी एक जनसेवेचा व्रत साधी घेतला होता। म्हणजे त्यांनी जनकल्याणाचा जो व्रत असतो तो त्यांनी कायम हाती घेतला, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत एकही दिवस न सुट्टी घेता त्यांनी फक्त आणि फक्त जनतेसाठी काम केलं। मुळात आनंद दिघे एक व्यक्ती नाही आहे, आनंद दिघे हा विचार आहे, आनंद दिघे एक शक्ती आहे जी शक्ती जनसामान्यांसाठी दिवस रात्र जागली। ठाण्यातले काही नेते असतील, त्यांच्यासोबतचे काही कार्यकर्ते असतील, त्यांनी लोकांप्रतीचं त्यांचं जे निष्ठावंतपण होतं ते त्यांनी उघड्या डोळ्यांनी दिघे साहेबांचं पाहिलेलं आहे। दिघे साहेबांचं कार्यालय तसं बघायला गेलं तर पूर्वीपासूनच टेम्बेनाक्यालाच होतं आणि आजही तसंच आहे। आजही तुम्ही कधी आलात तर आनंद आश्रमला एक भव्य रूप दिलं आहे, ते तुम्ही पाहून तुमच्या डोळ्याचं पारणं नक्कीच फिटेल। तर त्यांचं कार्यालय तिथेच टेम्बेनाक्यालं होतं, त्याच कार्यालयातून जनतेची कामं चालायची, समाजसेवा चालायची, दिवस रात्र तिथूनच जनतेचा न्याय निवाडवायचा। आणि एकही मित्रांनो असा माणूस सापडणार नाही, आजही तुम्ही दिघे साहेबांबद्दल जर तुम्ही रिसर्च करायला गेलात, कधी तुमच्या आजूबाजूला कुणी असतील ज्यांना दिघे साहेबांचा सहवास लागला त्यांना तुम्ही विचारू शकता, एकही व्यक्ती असा नव्हता जो आनंद आश्रमात आला आणि त्याचं काम झालं नाही आहे असं शोधून दाखवा। ही दिघे साहेबांची खासियत होती आणि ही या माणसाची ताकद होती। दिघे साहेब तसं 24 तास आनंद आश्रमातच नसायचे, कधी त्यांना काही बाहेरची कामं असायची, लोकांचे प्रश्न असायचे, कुठे आमंत्रण असायचं, अशा विविध ठिकाणी जेव्हा दिघे साहेब जायचे तेव्हा तिथून येऊन सगळ्यात पहिले आपल्या आनंद आश्रमात बसून पुन्हा ते लोकांची कामं आटपण्यात ते तल्लीन होऊन जायचे आणि त्यांच्या कामाचं स्वरूप भिन्न भिन्न असायचं। अशाच अनेक प्रकारची कामं होती, म्हणजे KG पासून ते कॉलेजपर्यंत जी मुलांची शिक्षण ॲडमिशन रखडलेली असायची त्याच्यासाठी लोकं आनंद आश्रमात यायचे, रात्रभर लाईन असायची, सकाळी उठल्यापासून ती लाईन वाढत जायची, तर अशी दररोज 24 तास ती लोकांची ये जा चालूच असायची। घरातले वाद असतील, बिल्डर पैसे देत नाही आहे घर ताब्यात घेऊन, किंवा कुठे कुणाचे पैसे अडकलेत, काही व्यावहारिक वाद असतील, अशा अनेक गोष्टी लोक दिघे साहेबांकडून घेऊन यायचे। दिघे साहेब त्यांना नक्कीच मार्गी लावायचे, त्यांचं काम नक्कीच करायचे दिघे साहेब। यासाठी मित्रांनो लोक अक्षरशः रात्रभर लाईनीत थांबायचे, कारण त्यांना विश्वास होता इथून कुठे गेलो तर आपलं काम होणार नाही, इथे आलो आहे तिथे आपल्याला न्याय मिळणारच, ही आनंद दिघे नावाची शक्ती। मित्रांनो, त्यातलाच एक तुम्हाला एक किस्सा सांगतो। ठाण्यातले एक गृहस्थ होते, एक नातेवाईक, एक कुटुंब होतं, त्यांच्या बिल्डरनी एका ठिकाणी पैसे अडकवून ठेवलेले,
वारंवार बिल्डरकडे चक्रा मारूनही ते पैसे काही बिल्डर देत नव्हता. मग त्यांनी ठरवलं दिगेसाहेबांचा मंडप गाठायचा, म्हणजेच दिगेसाहेबांचा आनंद मठ गाठायचा. दिगेसाहेबांची भेट घेऊन त्यांना सगळं कानावर घालूया. त्यांनी आनंद मठाची वाट धरली, दिगेसाहेबांचं सगळं काही कानावर घातलं. आणि दिगेसाहेबांची पद्धत होती, समोरचा बोलत असताना दिगेसाहेब एक शब्द बोलायचे नाही, तर तो काय बोलतो आहे संपूर्ण त्याचं ऐकून घ्यायचे. आणि विरोधी पक्षाचे पण काही असतील त्यांनाही बोलवून, विरोधी म्हणजे त्यांच्या विरोधी कोणी असतील त्यांना बोलवून, मग तो समजूतपणाचा जो काही होता ती सगळी प्रोसेस व्हायची. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीला जर निकाल लागला तर उत्तमच. आणि त्याच्यानंतरही जर जागेचा मालक कोणी असेल तो आलाच नाही, त्यांनी काही दाद दिली असेल, हे सगळ्या गोष्टी जर झाली तर त्याला कधीच माफी नसायची. कारण एका सर्वसामान्य माणसाची फसवणूक झाली आणि ती दिगेसाहेबांना कधीच त्यांच्या डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघवलं गेलं नाही. सामान्य माणसाला एखादी म्हणजे एखादं संकट आलं सामान्य माणसावरती, जे पण कुठल्या बड्या बिल्डरनी वगैरे जर फसवलं तर मात्र दिगेसाहेबांच्या रागाला त्यांना सामोरे जावं लागायचं, मग तो कुठला मोठा साहेब का असेल. तर हे सगळं झालेलं असताना मग दिगेसाहेबांनी ठरवलं, त्यांच्या सगळ्या जेवढे कार्यालयातली माणसं होती त्यांना सांगितलं त्या बिल्डरच्या ऑफिसला जा, या सामान्य माणसाची जी फसवणूक झाली तो जिथे असेल त्याला तिथून उचलून आणा. तर यांचे जे कार्य दिगेसाहेबांचे जे कार्यकर्ते होते ते तिथे पोचले, त्याला हे सगळं कानावर घातलं. त्याला मित्रांनो, ज्या बिल्डरला जेव्हा जसं कळलं की ही तक्रार आपली अक्षरशः दिगेसाहेबांकडे गेली त्यामुळे आता आपल्याला सुटका नाही, जसं त्याला कळलं तसं त्यांनी या गोरगरिबांचे जे नातेवाईक जे कुटुंब होतं त्याची जेवढी काही रक्कम बाकी होती सगळीच्या सगळी घेऊन त्याने आनंद आश्रम गाठला. ही होती ताकद, म्हणजे आनंद आश्रमात बसून दिगेसाहेब सूत्रं चालवायचे, सगळी सूत्रं इथूनच घालायची असं म्हणतो आपण. ते दिगेसाहेबांचा आनंद आश्रम हे दिसायला माणूस उंची खूप कमी होती, पण त्यांच्या कार्याची त्यांचं जे नाव होतं त्या नावालाच भले भले घाबरायचे. तसंच दिगेसाहेब गौरी गणपतीला पण लोकांच्या घरी जायचे, त्यांचे आणि लोकांचे जिव्हाळ्याचे संबंध बनलेले. म्हणजे दिगेसाहेब अक्षरशः तुम्हाला सांगू, जे मलाही या गोष्टी खूप सांगण्यात आल्या तिथनं की त्यांच्या कार्यकर्त्यांकडून, मी अक्षरशः दिगेसाहेबांना ते जेव्हा मला या गोष्टी सांगत होते ना, मी अक्षरशः दिगेसाहेबांना माझ्या डोळ्यासमोर मी इमॅजिन करून अनुभवले की तो काळ कसा असेल. म्हणजे दिगेसाहेबांची एक खासियत होती की एखादा अनोळखी माणूस जरी आला ज्याचा कधी आपला संबंध आलाच नाही त्याला पण दिगेसाहेब अशी वागणूक द्यायची की त्या माणसाला वाटेल की आपल्याने याचे काहीतरी ऋणानुबंध आहेत, या माणसाचं आपलं काहीतरी नातं आहे, असं दिगेसाहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याला जपलं होतं. म्हणून माणूस खूप मोठा झाला. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच पार्ट घेऊ, नेक्स्ट पार्ट आपण नक्कीच आणूया, दुसरा पार्ट नक्कीच आपला लवकरच येईल. तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.